आनंद ऋषीजी हॉस्पिटल अंतर्गत सुरू असलेल्या प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी डिपार्टमेंटचा प्रथम वर्धापन दिन सायबन येथे साजरा करण्यात आला. यावेळी निरोगी जीवन या विषयावर तज्ज्ञांच्या सेमिनारचं आयोजन करण्यात आलं होतं. जैन सोशल फेडरेशन संचलित आनंद ऋषीजी हॉस्पिटल अंतर्गत प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी डिपार्टमेंटचा प्रथम वर्धापन दिवस नुकताच साजरा झाला. या निमित्तानं सहृदयी जीवन निरोगी जीवन या विषयावर सेमिनार घेण्यात आले. सायबनमध्ये झालेल्या या सेमिनारचे उद्घाटन महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं करण्यात आलं. सुरुवातीस मनस्वी कोरडे हिनं गणेश वंदना नृत्य केलं. यावेळी हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर बापूसाहेब कांडेकर, डॉक्टर प्रकाश कांक्रिया, डॉक्टर वसंत कटारिया, प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के, राजराजेश्वरी दिदी, प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी डिपार्टमेंटच्या संचालिका डॉक्टर सुधा कांक्रिया, डॉक्टर अनिकेत कटारिया, बाबूशेठ लोढा, महेंद्र कांक्रिया उपस्थित होते. सुरुवातीस डॉक्टर वसंत कटारिया यांनी स्वागत केलं. डॉक्टर सुधा कांक्रिया यांनी प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी डिपार्टमेंटच्या सेवा कार्याची माहिती दिली. आज सांगताना मला खूप आनंद होत आहे की जैन सोशल फेडरेशन संचलित आनंद ऋषीजी हॉस्पिटल अंतर्गत प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी डिपार्टमेंटचा आज पहिला वाढदिवस आहे. गेल्या वर्षभरात सुमारे 1,670 लोकांनी राजयोगा मेडिटेशनचा बेसिक कोर्स इथे पूर्ण केला. आपल्या डिपार्टमेंटचा उद्देशच प्रिव्हेंशन हा आहे. रोग झाल्यानंतर ट्रीटमेंट होतेच होते, पण त्याआधी रोग होऊ नये म्हणून कार्य करणं महत्त्वाचं असतं. आणि याच्यामध्ये एवढे लोक सहभागी झाले, याच्यामध्ये काही 10-11 हृदयरोगाचेही पेशंट आहेत. त्याच्यामधील 7 पेशंटने निरंतर राजयोगा मेडिटेशन, हेल्दी डाएट आणि हेल्दी एक्झरसाईज केलं. या त्रिसूत्रीमुळे त्यांच्या सगळ्या हृदयाच्या आरोग्यामध्ये सकारात्मक परिवर्तन झाले. कार्डिओलॉजिस्टने त्यांना चेक केलं आणि त्यांचा LVEF जो हृदयाची कॅपॅसिटी मोजली जाते तर ती सुद्धा वाढली असं कार्डिओलॉजिस्टने रिपोर्ट दिलेला आहे. हा जो सकारात्मक बदल झालेला आहे हा निश्चितच खूपच चांगल्या प्रकारचा आहे. आणि या समारोहामध्ये डॉक्टर बापू कांडेकर यांनी मार्गदर्शन केलं आणि त्यांचा विषय होता राजयोगा मेडिटेशन आणि हेल्दी लाईफस्टाईल, याचा हृदयरोग थांबवण्यासाठी काय उपयोग होतो या विषयाला धरून त्यांनी मार्गदर्शन केलं. या समारंभामध्ये प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी डिपार्टमेंटच्या वतीने डॉक्टर बापूसाहेब कांडेकर यांना हृदय सम्राट हा अवॉर्ड देण्यात आला. हा अवॉर्ड आपल्या शहराचे महापौर श्री वाकळे सर यांच्या हस्ते देण्यात आला. या प्रसंगी डॉक्टर वसंत कटारिया उपस्थित होते, डॉक्टर प्रकाश कांक्रिया उपस्थित होते, कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर अनिकेत कटारिया उपस्थित होते, ब्रह्मा कुमारी सेंटरच्या संचालिका राजराजेश्वरी दिदी पण उपस्थित होत्या. यावेळी रुग्णांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सकारात्मक बदलांच्या अनुभवाची माहिती दिली. सदर समारंभात डॉक्टर बापूसाहेब कांडेकर यांना महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते हृदय सम्राट या अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं. सायन्स काय सांगतं मी ही सांगू इच्छितो. अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, बायपास म्हणजे नाव आहे बायपास, फक्त रस्त्यात दगड जर असेल तर आपण थोडं बायपास करून त्या दगडाला पुढे जातो. हे आमचं ट्रीटमेंट म्हणजे आजचं उद्या ढकलणं आहे. आमचं ट्रीटमेंट अँजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी पूर्वत्व ट्रीटमेंट नाही आहे. आज आम्ही अँजिओप्लास्टी कितीही ड्रग इल्युटिंग स्टेंट, इम्पोर्टेड स्टेंट टाकलं तर त्याच ठिकाणी परत विदिन 6 मंथ्स ती नस बंद होण्याचे चान्सेस हे 2-5% असतातच. आज हा आजार होऊच नाही, असेल ब्लॉक तर जो स्टेबल राहावा. आमचं सायन्स सांगतं बेसिकली कॉड लिव्हर ऑइल आणि मेडिटेशन, नो ड्रग्ज. कॉड लिव्हर ऑइल आणि मेडिटेशन दे आर द ओनली 2 फॅक्टर्स. हे फक्त रिव्हर्सल ऑफ अथेरोस्क्लेरोसिस करतात, म्हणजे तुमचं मन, तुमचं मेडिटेशन हे शरीराच्या नाडीच्या ठोक्यावरती, ब्लड प्रेशरवरती खूप चांगल्या प्रकारे कंट्रोल आणून तुमचं जे चरबीचं, रक्ताच्या चरबीचं प्रमाण, रक्तवाहिनीमध्ये होण्याचं प्रमाण कमी करू शकतं. ते मेडिटेशन डेफिनेटली आहे, हे आपण सर्वांनी अंगीकरण करायला पाहिजे. आनंद ऋषी हॉस्पिटलच्या अंतर्गत या ठिकाणी प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी डिपार्टमेंटचा वार्षिक समारोप या ठिकाणी संपन्न होत आहे. खरं तर अशा प्रकारच्या उपक्रमांची गरज आहे आणि म्हणून डॉक्टर सुधाताई असतील, प्रकाशजी असतील, हे सातत्याने समाजाला ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे अशा प्रकारचे उपक्रम हे सातत्याने घेत असतात. खूप चांगला उपक्रम डॉक्टर सुधाताई यांच्या पुढाकारातून या ठिकाणी संपन्न होत आहे. मी अहमदनगर प्रेस क्लबचा अध्यक्ष या नात्याने या उपक्रमास खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. नगर तसं सरळ सोपं पण आहे, चांगलं आहे, त्याच्यात
आपल्यासारख्या लोकांचा वाटा असल्यामुळंच आपल्या नगर शहराचं नाव उंचावर जात आहे याचा मला अभिमान आहे. आणि मी महापालिकेतर्फे आमच्या वाकळे परिवारातर्फे प्रेस क्लबच्या अध्यक्षता आहेची तर त्यांच्या वतीने पण सांगतो की आपल्याला जे जे काही आमच्याकडनं सहकार्याची अपेक्षा आहे ती नक्कीच आम्ही करू आणि आपण यापुढेही असंच चांगलं कार्य करत राहावं. या अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण साहेबांमध्ये हा कार्यक्रम ठेवला खरोखर फार बरं वाटलं. आपण अत्यंत चांगला उपक्रम घेता आणि या नगर शहरामध्ये या समाजामध्ये चांगलं कार्य करता लोक निरोगी राहण्यासाठी आरोग्यदायी राहण्यासाठी मार्गदर्शन करता याबद्दल आपले खरोखर आभार मानतो आणि थांबतो. आज अपना प्रिवेंटिव कार्डियोलॉजी डिपार्टमेंट का एक वर्ष हुआ जो पिछले साल माउंट अबू राजस्थान से ब्रह्मा कुमारी से अपना भाई सतीश गुप्ता जी आए थे और इन्होंने इसका ओपनिंग किया और अभी तक हमने इसका रिजल्ट सुनी बहुत खुशी हुई. तो ये राजयोगा मेडिटेशन न केवल हार्ट पेशेंट्स के लिए परंतु सारी सामान्य जनता के लिए भी बहुत ही लाभदायक है. और वो कोई भी एज वाला हो, कोई भी जात वाला हो, कोई भी कुल वाला हो, कैसे भी हो, कहाँ से भी हो, चाहे मेल हो या फीमेल, कोई भी हो, इसको सीखने से उनकी जीवन बहुत सुंदर, आरोग्यदायी और खुशनुमा हो जाता है. वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील एक मोठं नाव म्हणजे आदरणीय डॉक्टर बापूसाहेब कांडेकर, अहमदनगर जिल्ह्यातील पहिले हृदयरोग तज्ज्ञ. रुग्णांच्या व समाजाच्या हृदयाची काळजी घेता घेता त्यांनी नगरकरांच्या हृदयातच केव्हा स्थान पटकावले हे कोणालाच कळाले नाही. जे जे हॉस्पिटल व ग्रँड हॉस्पिटल मेडिकल कॉलेज मुंबई येथे महत्त्वपूर्ण सेवा कार्यानंतर त्यांनी 1999 साली कांडेकर हार्ट हॉस्पिटल आणि मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केले. 2004 साली नोबल फाउंडेशन मेडिकल फाउंडेशन आणि रिसर्च सेंटरची स्थापना केली आणि 2016 साली एशियन नोबल हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना करून आपल्या हृदय कार्याचा विस्तार केला. गोरगरिबांसाठी जीवनदीप आणि आरोग्यदीप योजना सुरू करून त्यांना आर्थिक मदतीचा हात दिला. समाजातील अनेक संस्थांचे ते आधारस्तंभ आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशन याच्या IMA भवनाच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. मूकबधीर अंध बांधवांच्या संस्था अनामप्रेम याचे ते उपाध्यक्ष आहेत. त्यांचे मूळ गाव हिंगणगाव या आपल्या गावाची उन्नती व्हावी, विकास व्हावा म्हणून त्यांनी आपल्या खर्चाने त्या गावाला शाळा बांधून दिली. गावातील नदीला पुनरुज्जीवित करून जलसंधारणाची महत्त्वपूर्ण कामे मार्गी लावली आणि गावकऱ्यांच्याही हृदयात स्थानापन्न झाले. ब्रह्मा कुमारीजी संस्थेचे संस्थापक पूज्य ब्रह्माबाबा यांचा तसंच डॉक्टर सुधा कांकरिया यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. शेवटी ॲडव्होकेट लता वाघ यांनी आभार मानले. महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर.